नमस्कार, सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दिवाळीला उरलेल्या तेलाचा यूज कसा करायचा ते दाखवणार आहे। बऱ्याच वेळा हे तेल आपण फेकून देतो, भरपूर तळून तळून ते खराब झालेलं असतं ना। तर अशा प्रकारे हे तेल आपण पुन्हा रियूज कसं करू शकतो ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुन्हा पूर्ण व्हिडिओ बघा। तर बघा, हे माझं तळलेलं तेल जे उरलं होतं ना दिवाळीमध्ये, तर ते हा शिल्लक आहे। तर ते मी तुम्हाला दाखवत आहे कसं स्वच्छ करायचं, आणि ते तुम्ही पुन्हा भाजीला वापरू शकता। एकदम फिल्टर केल्यासारखंच असं हे तेल आहे आपलं। तर त्यासाठी आपल्याला हे तेल लागणार आहे, आणि त्यासाठी इथे कॉर्नफ्लावर लागणार आहे। कॉर्नफ्लावर आपण लागेल तसंच घ्यायचं आहे। इथे मी आधी 4 ते 5 चमचे घेतलेले आहे, कमी आलं तर आपण पुन्हा घेऊ शकतो। आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालून, जेवढं आपण कॉर्नफ्लावर घेतलं तेवढंच पाणी घालायचं आहे। त्याची घट्ट अशी, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही अशी प्युरी करायची आहे। तर अशी आपल्याला एकदम असं पाण्यामध्ये हलवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बऱ्याच वेळा आपण हे तेल टाकून देतो ना, तर अशा प्रकारे तुम्ही हे एकदा नक्की करून बघा। तर आता हे तेल आहे ना, ते आता गॅसवर एकदम गरम करायला ठेवायचं आहे, चांगलं कडक करून घ्यायचं। जसे आपण भजी तळायला करतो ना, अशाच प्रकारे आपल्याला एकदम आधी तापून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे आपलं आपण हे जे कॉर्नफ्लावर मिक्स करून घेतलं आहे ना, ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। थोडं 3-3 चमचे असं टाकून घ्या, किंवा असं तुम्ही एकदम वाटेनीसुद्धा सोडू शकता। आणि अशा प्रकारे जे तळलं ना, त्याची जी घाण असते ना ती त्यामध्ये येते। जो चिकटपणा असतो ना, तो पण कॉर्नफ्लावरला लागतो, त्यामुळे तेल एकदम फिल्टर केल्यासारखेच आपले तयार होते। तर बऱ्याच वेळा असं भरपूर आपलं तेल राहतं, तर आपण शेव चिवडा काही पण करतो ना, त्याचं भरपूर असं तेल राहतं, करंजा तळतो, तर त्यावेळेस आपण हे न वापरता आपण फेकून देतो। नेहमी रेग्युलर आपण कधीही घरात भजी करतो ना, त्यावेळेससुद्धा मी नेहमीच टाकून द्यायचे, पण एकदा मी असं करून बघितलं तर त्यानंतर हे तेल मी कधीच फेकून दिलं नाही। तर बघा, अशा प्रकारे ही सर्व घाण आपल्या कॉर्नफ्लावरला जे तळलेलं आहे ना, त्याला चिटकून येणार आहे। तर अशा प्रकारे थोडं करून आपल्याला 3 ते 4 वेळा अशा प्रकारे हे कॉर्नफ्लावर टाकून असं तळून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण घाण त्याला चिटकून येईल। आणि जो चिकटपणा असतो ना तेलाचा, तो पण त्याला लागला जातो, आणि तेल एकदम फिल्टर केल्यासारखेच आपले तेल तयार होते। पुन्हा एकदा आपण यामध्ये टाकून घेऊ। अशा प्रकारे 3 ते 4 वेळा तुम्ही असं करून घ्या, जोपर्यंत आपलं तेल स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत टाकत राहा। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं तेल एकदम स्वच्छ झालेलं आहे। आता जे बारीक थोडेसे कण राहिले, आपण आता तळलं होतं ना, त्याचे थोडेसे कण राहिलेले आहे, तर ते एकदम आपल्या चहाच्या चाळणीने किंवा पातळ कपड्याने तुम्ही गाळून घेऊ शकता, आणि पुन्हा आपण हे तेल तळण्यासाठी किंवा भाजीसाठी यूज करू शकता। तर तुम्ही बघा, तर जी घाण होती ना ती कशी याला लागली आहे, आणि जो चिकटपणा होता तो पण या कॉर्नफ्लावरला चिटकलेला आहे। तर यापैकी तुम्ही मैदा, गव्हाचं पीठ असं काही वापरू शकत नाही, आपल्याला इथे कॉर्नफ्लावरच लागतं। तर बघा, आता हे तेल आपण एका चाळणीने गाळून घेऊ। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रेसिपी किंवा व्हिडिओ बघायला मिळतील। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे तुम्ही बघू शकता, कुठल्याही प्रकारे तुम्हाला असं वाटणारसुद्धा नाही की हे तेल आपण तळलेलं आहे, एकदम फिल्टर केलेलंच तेल आपल्याला हे दिसत आहे। तरी असं तेल तुम्ही जर तुम्ही फेकून देणार असाल तर असं नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।